भुयारी गटार खोदलेला रस्ता आणि मैला मिश्रित पाणी यांच्यावर कारवाईची मागणी। अहमदनगरमध्ये 15 ऑगस्ट रोजी भुयारी गटारे, ठिकठिकाणी खोदलेले रस्ते, मैला मिश्रित पाणी या समस्यांवर कारवाई व्हावी यासाठी शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने उपोषण करण्यात आलं होतं। परंतु आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं। परंतु अद्यापही या नागरी समस्यांवर कारवाई न झाल्यानं शिवराष्ट्र सेनेच्या वतीने आजपासून मनपाच्या दाराच्या आवारात स्थगित केलेलं आत्मक्लेश उपोषण पुन्हा सुरू करण्यात आलंय। या समस्यांमुळे नगरकरांना टायफॉइड, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या पावसाळी साथीच्या आजारांना तोंड द्यावं लागतंय। आधीच कोरोना महामारीमुळे जनता हैराण झाली असताना त्यात पुन्हा या साथीच्या आजारांची भर पडली आहे। या आजारांपायी अनेकांनी आपली कुटुंबे गमावली आहेत। गत उपोषणाच्या वेळी केलेल्या कारवाईचं उत्तर मनपानं दिलं, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी झटकलेली कामाची जबाबदारी आणि ठेकेदार कंपनीनं 6 महिने उशिराने सुरू केलेलं काम, तसेच कायद्याच्या अटी आणि शर्थींचा भंग या सगळ्यासाठी अंतिम कारवाईचे आत्मक्लेश उपोषण आजपासून सुरू करण्यात आल्याचं संघटनेच्या वतीने सांगण्यात आलंय। पोलीस प्रशासनाच्या दबाव तंत्राला देखील शिवराष्ट्र सेना बळी पडणार नसून शेवटच्या क्षणापर्यंत उपोषणावर ठाम राहणार असे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी सांगितलं। आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतरही उपोषण मागं घेतलं जाणार नाही असंही नवसुपे म्हणाले। आज सकाळपासूनच शिवराष्ट्र सेनेचे हे पदाधिकारी आंदोलनाला बसलेत। भर पावसात हे उपोषण सुरू असून अजून एकाही अधिकाऱ्याची इथे फिरकण्याची इच्छा झाली नाही किंवा कोण्या अधिकाऱ्यांनी यांची साधी विचारपूसही केली नाहीये। यावेळी ओबीसी सेलचे अध्यक्ष बाबासाहेब करपे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिता दिघे, शंभू नवसुपे, रावसाहेब काळे, सुभाष आल्हाट, राकेश सारवान, पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर। आज शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं महानगरपालिका मनपा आवारामध्ये ठरल्याप्रमाणे 15 ऑगस्ट या दिवशी आमचं अमृत योजना भुयारी गटार या संदर्भात आमचं या ठिकाणी उपोषण होणार होतं। परंतु पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून तसेच महानगरपालिकेच्या आयुक्त साहेब, उपायुक्त साहेब यांच्या विनंतीवरून आम्ही ते उपोषण पुढे ढकललं आणि 21/9/2021 म्हणजे आजच्या दिवशी हे उपोषण आम्ही या ठिकाणी आरंभलं। या ठिकाणी कोविड योद्ध्यांना श्रद्धांजली वाहून आम्ही हे उपोषण चालू केलं। उपोषण चालू करत असताना आमच्या प्रशासनाकडे या एकदम म्हणजे जे आम्हाला भेडसावणाऱ्या गरजा आहेत, ज्या आम्हाला भेडसावणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या संदर्भातच आम्हाला प्रशासनाला आणि या ठिकाणी पत्राद्वारे मागणी केलेली आहे की विनंतीपूर्वक मागणी करत असताना हे आमचं दुसरं उपोषण आहे। पहिल्या उपोषणामध्ये आम्ही व हा अमृत योजनेचा जो ठेकेदार आहे हा ठेकेदार अद्यापपर्यंत नगर शहरामध्ये याचं पाऊल बी ठेवलेलं नाहीये, यांनी याच्या कामामध्ये याचं कुठलं लक्षही नाहीये आणि हा नुसतं पायपासच चाललेला आहे आणि संपूर्ण नगर शहरातली जी ट्रॅफिक त्याच्यावरून जाते त्या ट्रॅफिकला त्या ठिकाणी अनंत समस्यांना तोंड देऊन त्या ठिकाणी जावं लागतं। कुणाचे कमरा मोडतायत, कुणाचे ऍक्सिडेंट होतात, असे विविध स्वरूपाचे घटना मोठमोठ्या घडत आहेत आणि घटना घडून सुद्धा ते खड्डे, खडी, ती वाळू, सिमेंट त्याच ठिकाणी पडतंय, त्याला उचलायला कुणी येत नाही। अशा अवस्थेमध्ये ते तर होतच होतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी सांगायची म्हणजे एक लज्जास्पद गोष्ट सांगायची म्हणजे हे जे काही मैला मिश्रित पाणी आहे, जे काही मैलाची गटारी त्या ठिकाणी सोडण्यात येतात त्या गटारी अक्षरशः शुद्ध प्राणी प्रकल्पामध्ये न सोडतात त्या स्थानिक ज्या ठिकाणी परिसरामध्ये ज्या छोट्या छोट्या नाले आहेत त्या नाल्यांनाच त्या ठिकाणी त्या गटारांचं म्हणजे मैला मिश्रित पाणी जाऊ राहिले आणि तेच पुन्हा नागरिकांना ते आपल्याला म्हणजे पिण्याच्या पाण्यामध्ये येतायचे आणि पिण्याच्या पाण्यामध्ये आल्यानंतर लोक असंख्य नागरिक त्याच्यामध्ये आजारी पडतायत आणि आजारी पडून त्यांच्याकडे खायला पैसे नसतात, त्यांच्याकडे दररोजचं म्हणजे करोना काळामध्ये जे 7-8 महिन्यामध्ये त्यांना कुठं उद्योगधंदा नाही, त्यांना